खबर है वही जो दिखे सही। आज दिनांक 2 नोव्हेंबर 2021 रोजी भारतीय जनता पार्टी दहिसर विधानसभा आयोजित जीवन गाणी निर्मित दीप संध्या कार्यक्रमाचे आयोजन दहिसर विधानसभेच्या कार्यसम्राट आमदार मनीषाताई चौधरी यांच्या मार्फत सायंकाळी 7 विद्या मंदिर शाळेचे सभागृह येथे करण्यात आले। यावेळी खासदार गोपाळ शेट्टी, आमदार विनोद सेलार, आमदार सुनील राणे तसेच सर्व नगरसेवक उपस्थित होते। आजच्या मुहूर्तावर आम्ही दीप संध्या घेतली आहे। गेल्या 2 कोरोनाच्या महामारीमध्ये आपल्या सर्वांचं माहिती आहे की अत्यंत अशा कठीण परिस्थितीमध्ये माणूस जात होता, त्याच्यामध्ये अनेक आमचे बंधू भगिनी आज सोडून गेलेले आहेत, पण कोणाची दिवाळी नसेल पण अशा सूर सुगंधामध्ये गाण्यांच्या ह्याच्यामध्ये आपली सगळी दुःख आतमध्ये टाकून येणारे आपली दिवाळी सुख समृद्धीचे आणि येणारं वर्ष नववर्षाचं स्वागत हे चांगल्या सुख समृद्धी आणि निरोगी आयुष्य मिळावं ह्यासाठी आपण आज दिवाळी साजरा केली आहे। मी आपल्यामार्फत माझ्या तमाम भारतीय हिंदू बांधवांना, माझ्या तमाम मुंबईकरांना दिवाळीच्या आणि नवीन वर्षाच्या शुभेच्छा देते, त्याचप्रमाणे येणाऱ्या छठमैयाच्या पूजेच्या पण शुभेच्छा देते। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। भारतीय जनता पार्टी पूर्ण मुंबईवर दिवाळी पहाट असेल किंवा दीप संध्या असेल या पद्धतीचे कार्यक्रम आयोजित करते। आज आमच्या लोकप्रिय आमदार मनीषाताई चौधरी यांनी दहिसर विधानसभेत हा कार्यक्रम आयोजित केला। जनतेचा उत्कृष्ट प्रतिसाद आणि आमचे लोकप्रिय खासदार उमा शेट्टीजी यांच्याबरोबर सगळे दहिसरचे नगरसेवक स्वतः उपस्थित राहून या कार्यक्रमाचा आनंद घेतला। सभागृहात सदस्य बड़े हमारे साथ में बैठे थे, उन्होंने जो कार्य किया उसके कारण उनको आज भुगतना पड़ रहा है। इससे सत्ता में बैठे हुए लोग अपना संदेश ले और इसके लिए महिला घर से बचे। खबर है वही जो दिखे सही।